नमस्कार, मी शमिका अॅग्रोवनच्या शेतमार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आत्ता आपण पाहणार आहोत शेतमाल बाजारातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या. यातली पहिली जी बातमी आहे आपण जी आता पाहणार आहोत ती आहे सोयाबीनची. तर सध्या सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळते. दुसरी जी बातमी आपण त्यानंतर पाहणार आहोत जी बातमी आहे कापसाची, ज्यात कापसाचे भाव सध्या स्थिरावलेत असं समजतंय. तिसरी जी बातमी आहे ती आल्याची आहे, म्हणजेच अद्रकाची आहे, ज्यातली तेजी जी आहे ती सध्या तरी नरमलेली आहे. चौथी बातमी आहे ती कोबीची आहे, सध्या कोबीचे भाव दबावात पाहायला मिळतात त्याविषयीची ही बातमी आहे. आणि पाचवी आणि महत्त्वाची जी बातमी आहे ती जिऱ्याची आहे, सध्या जिऱ्याच्या भावात मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. जिऱ्याचे भाव मागच्या काही दिवसांपासून स्थिरावलेत, मग भावात तेजी आल्यानंतर दर कशामुळे स्थिरावलेत, जिऱ्याचा बाजार पुढच्या काळात कसा राहू शकतो, हेच आपण आजच्या मार्केट बुलेटिनच्या माध्यमातून आणि सगळ्यात शेवटच्या बातमीतून पाहणार आहोत. आता आपण सविस्तर बातम्या बघूया. जी पहिली बातमी होती ती सोयाबीनची, तर त्यात काय झालंय की आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाली आहे. सोयाबीनचे वायदे 12.80 डॉलर प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीन 13.76 डॉलर प्रति टनांवर पोहोचले होते. तर देशाच्या बाजार समित्यांमध्ये भाव पातळी ही 4,500 म्हणजे 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनची भाव पातळी आणखीन काही दिवस स्थिर राहू शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. आता दुसरी जी बातमी आहे ती कापसाच्या वायद्यांची आहे, ज्यात कापूस वायद्यांमध्ये थोडीशी नरमाई पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातले वायदे आज 87.30 सेंट प्रति पाऊंडवर होते, तर देशातले वायदे हे 60,400 रुपयांवर आले होते. बाजार समित्यांमधली भाव पातळी ही 7,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान होती. देशातला कापूस पिकाला सध्या कमी पाऊस आणि बोंडाळीचा फटका बसतोय. कापसाचे भाव आणखीन काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाजही जाणकार व्यक्त करतात. आता अद्रकाची म्हणजेच आल्याची बातमी आपण बघणार आहोत, ज्यात आल्याचे भाव मागचे काही दिवसांपासून नरमलेले दिसतात. अनेक बाजारात आलं हे सरासरी 7,000 रुपयांवर आलंय, तर सरासरी भाव पातळी ही 9,000 रुपयांवर आली आहे. देशातला आलं उत्पादन घटलं आहे, तर चालू हंगामात आलं पिकाला कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा फटका बसतोय, त्यामुळे आल्याचे भाव स्थिरावण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. कोबीची भाव पातळी काहीशी नरमलेली आहे. बाजारातल्या कोबीची आवक मागच्या काही दिवसांपासून वाढली आहे, तर कोबीचा उठाव हा कायम आहे, पण कोबीच्या भावाला आधार मिळाला नाही आहे. सध्या कोबीला प्रति क्विंटलला सरासरी 700 ते 900 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातली आवक आणि मागणी पाहता पुढच्या काही दिवसांमध्ये कोबी भावात काहीशी सुधारणा ही अपेक्षित आहे असं व्यापारी सांगतात. आता पाहूयात आजची महत्त्वाची आणि पाचवी बातमी. जिऱ्याच्या भावात मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. जिऱ्याचे भाव मागच्या काही दिवसांपासून स्थिरावलेत, वाढलेल्या भावात नफा वसुली सुरू झाली आहे, त्यामुळे बाजारात जिऱ्याची विक्री वाढली होती, पण दिवाळीची मागणी पुढच्या काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेजीला आधार दिसत असल्याचं जाणकार सांगतात. चालू हंगामात देशातला जिरा उत्पादनात घट झाली होती. भारतातलं जिरा उत्पादन हे गेल्या वर्षीच्या 4,14,000 टनांवरून यंदा 3,88,000 टनांवर स्थिरावलंय. यंदा जिरा पिकाला अतिउष्णता आणि पावसाळी वातावरणाचा मोठा फटका बसत होता. गुजरात आणि राजस्थानमध्येही देशातलं जिरा उत्पादन घेतलं जातं. मार्च महिन्यातल्या अवकाळी पाऊस आणि एप्रिल महिन्यातल्या उष्णतेमुळे जिरा पिकाचं नुकसानही झालं. जागतिक जिरा उत्पादनात म्हणजे जगात जिरा उत्पादनात 4,00,000 टनांवर स्थिरावलंय असाही अंदाज व्यक्त केला गेलाय. मागच्या हंगामात जिरा उत्पादन हे 4,25,000 टनांवर उत्पादन याचं झालं होतं. यंदा जागतिक बाजारात भारतातून जिऱ्याचा पुरवठा हा 7% कमी राहण्याचाही अंदाज आहे. सध्या वायद्यांमध्ये जिऱ्याला प्रति क्विंटल जवळपास 60,000 रुपयांचा भाव मिळतोय, तर बाजार समित्यांमधली भाव पातळी ही 55,000 दरम्यान आहे. जिऱ्याचा बाजार पुढचे काही दिवस तेजीतच राहू शकतात असा अंदाजही जिरा बाजारातल्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तर या होत्या आजच्या या 5 शेतमाल बाजारातल्या महत्त्वाच्या बातम्या. शेतीपासून ते शेतमार्केटपर्यंतचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.